बडनेरा मार्गावरील हॉटेल हरियाली समोर अपघात झाला. येथे दुभाजकाचं काम सुरू आहे. त्यावर विद्यार्थ्याची दुचाकी धडकल्याने विद्यार्थी व विद्यार्थिनी गंभीर जखमी झाले. पीआर पोटे महाविद्यालयाचे हे दोघेही आहेत. हॉटेल हरियाली समोर दुभाजकाचे काम सुरू आहे. येथे विद्यार्थ्याची दुचाकी अपघातग्रस्त झाली. पीआर पोटे महाविद्यालयाचा 19 वर्षीय विद्यार्थी आकाश गावंडे व सोनाली सुरेश अंबुलकर हे दोघेही बुधवारी सायंकाळी 7 वाजेच्या सुमाराला अमरावतीहून बडनेराकडे जात होते. MH 28X 8184 क्रमांकाच्या हिरो होंडाने जात असताना गाडी दुभाजकावर धडकली, त्यामुळे दोघेही गंभीर जखमी झालेत. खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. आकाश गावंडे हा बुलढाणा जिल्ह्यातील नांदुऱ्याचा तर सोनल अंबुलकर ही माटरगाव येथील राहणारी आहे. विशेष म्हणजे या दुभाजकाचे काम सुरू आहे, मात्र तसा फलक येथे लावलेला नव्हता. तो अपघातानंतर लावण्यात आला असावा असं प्रत्यक्षदर्शींचं म्हणणं आहे. वीज महावितरण कंपनीनं 6 जानेवारी ते 10 जानेवारीपर्यंत धडक मोहीम राबवली. या मोहिमेत 250 जोडण्यांची तपासणी करण्यात आली. 22 जणांवर वीज चोरीची कारवाई करून 9 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. या मोहिमेदरम्यान 2 लाख रुपयांची वसुली करण्यात आली. चित्र ताज न्यू ताजनगर भाजी बाजार परिसरात ही मोहीम राबवण्यात आली. पाकीपुरा बुधवारा आदी फिडरवरून तातडीचे भारनियमनही सुरू करण्यात आलंय. कार्यकारी अभियंता मोहर साहब इनके मार्गदर्शन में दिनांक 6/11/6/1/14 से 10/1/14 तक वीज चोरी मुहिम हर जगह पूरे जिले में चलाई गई है. उसके अंतर्गत सब डिविजन 2 में भाजी बाजार, गढ़वी बाजार जो हाई लॉर्ड फिटा से इन सेंटर्स में वहाँ भी मुहिम चलाई गई है. उस मुहिम में करीब करीब 200-300 कनेक्शन चेक किए गए. उसमें 23 लोगों पे भी चोरी की कार्रवाई की गई. उसमें 9 केसेस FIR किए गए और करीब करीब 2 लाख रुपया वसूल किया गया. ये मुहिम आगे भी ऐसी हर महीने जारी रहेगी और उम्मीद है कि आने वाले दिनों में दिसंबर जनवरी एंड तक आने लॉसेस कुछ प्रमाण में उससे कम होने की उम्मीद है. राजापेट पोलिसांनी एका मोबाईल चोराला अटक केली. त्याला 18 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. राजापेट पोलिसांनी मोबाईल चोराला ताब्यात घेतलंय. प्रवीण भास्करराव टापरे हा 25 वर्षीय चोरटा हिरसाणा येथील राहणारा आहे. 1 जानेवारीला प्रवीण टापरेने रुक्मिणीनगर येथील डॉक्टर ढोलेंच्या दवाखान्याच्या चौकीदाराचा मोबाईल चोरला होता. ही चोरी CCTV कॅमेऱ्यात कैद झाली. गुरुवारी पुन्हा तो त्याच ठिकाणी चोरीच्या उद्देशाने आला असता चौकीदाराने नागरिकांच्या मदतीने त्याला पकडले व राजापेट पोलिसांच्या स्वाधीन केले. पोलिसांनी त्याला न्यायालयात उभं केलं असता 18 जानेवारीपर्यंत कोठडी देण्यात आली आहे. बातमीपत्र टाकूया सामाजिक व राजकीय घडामोडींवर एक नजर. अपंग समावेशित शिक्षक योजनेतील कर्मचाऱ्यांवर शिक्षक उपसंचालक कार्यालयाने उपासमारीची वेळ आणली आहे असा या युनिटमधील शिक्षकांचा आरोप आहे. याबाबत शिक्षक उपसंचालकांना विचारलं असता आपल्याकडून मान्यतेचे अधिकार काढून घेतल्याचं त्यांनी सांगितलंय. 5 अपंग विद्यार्थ्यामागे 1 शिक्षक नियुक्त केला जातो. 31 ऑगस्ट 2009 मधील तरतुदीनुसार वेगवेगळ्या शाळांनी विद्यार्थी गरजेनुसार विशेष शिक्षकांची नियुक्ती केली. त्या शाळांना शासनाने युनिट मान्यता दिली. शिक्षण उपसंचालकांनी विशेष शिक्षकांना वैयक्तिक मान्यता देण्यासाठी टाळाटाळ करून 1 वर्षापासून 22 शिक्षकांच्या मान्यता प्रलंबित ठेवल्या असा आरोप शिक्षकांनी केलाय. या संदर्भात बुधवारी रात्री 8 वाजता शिक्षण उपसंचालक राम पवार यांच्याशी शिक्षकांनी चर्चा केली. यासंबंधी राम पवार यांना विचारलं असता आपल्याकडून मान्यतेचे अधिकार काढून घेतल्याचं त्यांनी सांगितलं आहे. 2011 पासून जॉईन झालेली आहे. माझी मान्यता पण आली आहे सर. माझा 3 महिन्याचा पगारही निघाला आहे सर. पण आता आम्हाला राम पवार सरांनी सांगितलं की आता सांगितलं की तुमचा आदेश काढून टाकण्यात आला आहे म्हणून. आमची संघटना पण आहे सर. प्रत्येक जण आपापल्या परिस्थितीत आहे सर. कोणी काही इच्छा घरचं झालं पुरेलं नाही आहे असं असतं तर आम्ही कशा नाही सर्व्हिसमध्ये लागलो असतो. मी आमची कळकळीची शासनाने विनंती आहे की आमच्याकडे दयेची नजरेने पाहण्यात यावं. आम्ही सी मान्यता आमच्या घरून तर नाही आणले. शासनाचा हा आमच्याकडे सगळं आहे सर. सर्व्हिस किती वर्ष झाली होती? सर्व्हिस किती? 3rd वर्ष चालू आहे सर. सर्व्हिस सोडून इथे जेव्हा बसलो
त्यानंतर आता कुठं भेट झाली सगळ्यात शेवटी आम्हाला बोलवलं आणि गठ्ठा बोलवला साहेबांना म्हणे सही मारली म्हणे 24 तारखेचं 24 ऑक्टोबरचं पत्र आम्हाला आता प्राप्त झालं आता शो झालं ते 24 त्याच्यानुसार म्हणे माझे आदेश काढून घेतले म्हणजे वैयक्तिक मान्यतेवर सही करायची किंवा मान्यता द्यायची अधिकार काढून घेतले आता याचे अधिकार 24 ऑक्टोबरचं पत्र आता होते ना म्हणजे आता अधिकार काढून घेतले तो विषय हा आहे का आम्ही इथून एक वर्ष अगोदर फाईल टाकला तर या मधल्या काळामध्ये काय झोपले होते का सगळेजण आणि उद्या आज जर आम्ही उपाशी मरतोय उद्या जर आम्हाला त्याच्या संदर्भात मरावं लागलं तर याचा जबाबदार कोण राहणार आहे माझं नाव कृष्ण दिगंबर हिंद्रा आहे संत गाडगे बाबा विद्यालय मांजरखेड येथे विशेष शिक्षक पदावर कार्यरत आहे आणि मागील बरेच दिवसापासून वैयक्तिक मान्यतेकरता आम्ही या उपसंचालक कार्यालयाशी संपर्कात नाही आहे परंतु कुठल्याच प्रकारची त्यांनी त्याच्यावर कारवाई न करता मागील 3 दिवसापासून आम्ही ते सकाळी 10 पासून तर संध्याकाळी 5 पर्यंत बसत आहे परंतु कधीही माननीय उपसंचालक राम पवार सर यांची आणि आमची भेट झालेली नाही आहे परंतु आज जेव्हा 15 जानेवारी 2014 रोजी संध्याकाळी 8 वाजता त्यांची आमची भेट झाली तेव्हा त्यांनी ज्या फाईली मागील 1 वर्षापासून इथे पेंडिंग पडलेल्या आहेत काही फाईली त्याच्यामधल्या गहाळ झालेले सांगत होते परंतु ह्या सर्व फाईलीची जर माहिती विचारली आम्ही त्यांना वैयक्तिक मान्यतेविषयी जेव्हा त्यांना विचारले त्यावेळी ते आम्हाला 24 ऑक्टोबर रोजी जो शासनाने निर्णय घेतला वैयक्तिक मान्यता उपसंचालकामार्फत न देण्याचा ते आम्हाला पत्र दाखवता परंतु ह्या सर्व वैयक्तिक मान्यता 1 वर्षाच्या आधीपासूनच्या आहेत आणि त्या संदर्भात त्यांनी 2 दिवसाआधी आम्हाला आश्वासन दिले होते की या संपूर्ण फाईली मी 2 दिवसामध्ये तुम्हाला संपूर्ण वैयक्तिक मान्यता प्रदान करतो परंतु आता आम्ही ज्यावेळेस त्यांना भेटलो तर आता आम्ही त्यांना भेटलो 2 दिवसानंतर तर ते सांगत आहेत की हे आदेश माझ्याकडून काढण्यात आलेले आहेत त्याच्यामुळे ह्या मान्यता मी देऊ शकत नाही परंतु आमचे स्थानिक लेवलचे प्रशासकीय अधिकारी माननीय उपसंचालक राम पवारजी असल्यामुळे आम्ही त्यांना सांगितले की आमचे प्रशासकीय अधिकारी या नात्याने आम्ही तुमच्याचकडे येणार आहे आम्हाला संचालक साहेबांशी काही घेणं देणं नाही उद्या हे सर्व शिक्षक घेऊन आम्ही इथे आत्महत्या करण्याचा प्रयत्न करू त्याच्या सर्वशी जबाबदार माननीय उपसंचालक राम पवार राहतील आणि या सर्वांच्या खिशामध्ये सर्वजण चिठ्ठ्या लिहून ठेवणार आहे सर्वांना सांगितलेलं आहे चिठ्ठ्या लिहून ठेवतील कारण त्याची सर्व कारण त्या शिक्षकाची मागील 11 महिन्यापासून जर कुठल्याच प्रकारचं वेतन मिळत नसेल तर त्याची मानसिकता काय असेल ते त्यालाच माहिती असेल याची पूर्ण जाणीव करून आम्ही राम पवार सरांना दिली परंतु त्यांनी याच्यावर कुठल्याच प्रकारची कारवाई न करता ते इथून निघून गेले म्हणून आम्हाला हा नाईलाज असतो आत्महत्येचा आत्मदहनाचा निर्णय घेण्याचं काम आलेलं आहे इथे 11 स्टार हॉकी अँड फुटबॉल असोसिएशनच्या वतीने पत्रकार परिषद घेण्यात आली असोसिएशन 50वे वर्ष साजरे करत असून सुवर्ण जयंतीनिमित्त ऑल इंडिया हॉकी टुर्नामेंटचं आयोजन करण्यात आल्याची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली 11 स्टार हॉकी अँड फुटबॉल असोसिएशनला 50 वर्ष पूर्ण झाली आहेत त्यानिमित्त ऑल इंडिया हॉकी टुर्नामेंटचं आयोजन करण्यात आलंय 19 ते 26 जानेवारी दरम्यान हे सामने आयोजित असून वलगाव मार्गावरील डिप्टी ग्राउंडवर हे सामने होणार आहेत 24 प्रसिद्ध चमू यामध्ये सहभागी होत आहेत पहिलं बक्षीस 50,000 दुसरे 31,000 ठेवण्यात आलंय माजी आमदार सुलभा खोडके यांच्या हस्ते 19 जानेवारीला दुपारी 3 वाजता सामन्यांचं उद्घाटन होणार असून पोलीस आयुक्त प्रमुख अतिथी राहणार आहेत मैं शेख इमाम 11 स्टार हॉकी एसोसिएशन का सेक्रेटरी हम लोग एक अमरावती के अंदर बड़ा टूर्नामेंट ऑल इंडिया हॉकी टूर्नामेंट करने जा रहे हैं और वो भी इस खुशी में कि हमारे 11 स्टार को 50 साल पूरे हो चुके हैं उस उपलब्धि में हम एक ऑल इंडिया का टूर्नामेंट का आयोजन कर रहे हैं जिसके अंदर बहुत अच्छी टीमें बाहर की विदर्भ की पूरे इंडिया की टीमें बुलाई जा रही है और उसमें अंपायर भी भोपाल पुणे बॉम्बे नागपुर ये लोग सब उसमें हिस्सा लेंगे देशातून पोलिओचं समूळ उच्चाटन करण्यासाठी पल्स पोलिओ लसीकरण मोहीम राबवण्यात येते आहे 2014 मध्ये 19 जानेवारी व 23 फेब्रुवारीला लसीकरण अभियान राबवण्यात येणार आहे अमरावती महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहीम 2014 राबवण्यात येते आहे 19 जानेवारीला लसीकरणाची पहिली फेरी असून दुसरी फेरी 23 फेब्रुवारीला राबवण्यात येते सकाळी 8 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत हे अभियान सुरू राहणार आहे नवजात अर्भकापासून ते 5 वर्ष वयोगटातील बालकांना ही लस दिली जाते पोलिओच्या समूळ उच्चाटनासाठी ही मोहीम राबवली जाते तेव्हा नागरिकांनी सक्रिय सहकार्य करण्याचं आवाहन
मनपा उपायुक्तांनी केलाय. राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम ही आपल्या संपूर्ण भारतामध्ये दिनांक 19 जानेवारी 2014 आणि दुसरी फेरी 23 फेब्रुवारी 2014 या दोन दिवशी व्यापक लसीकरण मोहीम राबवल्या जाणार आहे. त्याच्या अनुषंगाने अमरावती महानगरपालिका आणि सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अंतर्गत आज टास्क फोर्स समितीची सभा इथे आपण संपन्न झालेली आहे आणि या समितीच्या सभेमध्ये दिनांक 19 जानेवारी आणि 23 फेब्रुवारी 2014 रोजी ही व्यापक लसीकरण मोहीम हाती घ्यायची आहे. त्याच्या नियोजनाबद्दल आढावा घेण्यात आलेला आहे. त्या आढाव्याच्या अनुषंगाने आपली टोटल लोकसंख्या ही 6,89,178 आहे आणि आपल्याला उद्दिष्ट जे आहे जे पल्स पोलिओ लसीकरण 0 ते 5 वर्ष वयोगटातील मुलांना आपल्याला लसीकरण करावं लागते. नवजात अर्भक असलं नुकतं जन्माला आलेलं तरीसुद्धा त्याला द्यावं लागते. अशा पद्धतीने जवळपास आपल्याकडे 64,875 टार्गेट आहे आणि याच्या अनुषंगाने आपल्याला किती बूथ आवश्यक आहेत, किती ट्रान्झिट पास कॅम्प्स आवश्यक आहेत, किती ट्रान्झिट बूथ आवश्यक आहे, किती साधन सामग्री आहे, मनुष्यबळ आवश्यक आहे याचा आढावा घेण्यात आलेला आहे. आणि त्याच्या अनुषंगानं सांगायला आनंद वाटतो की अमरावती महानगरपालिका दरवर्षीप्रमाणे ह्याही वर्षी आम्ही सुसज्ज आहोत आणि अशा पद्धतीची पल्स पोलिओ लसीकरण मोहीम आपण चांगल्या पद्धतीने राबवू. मला सर्व पालकांना आणि सर्व नागरिकांना अमरावतीच्या विनंती करायची आहे आणि आवाहन करायचं आहे की त्यांनी आपल्या घरामध्ये 0 ते 5 वर्ष वयोगटाचं बाळ असल्यास न चुकता यापूर्वी कधीही आणि कोणताही पल्स पोलिओ लसीकरणचा डोस दिलेला असला तरीसुद्धा त्यांनी संबंधितांना आपल्या जवळच्या नजीकच्या पल्स पोलिओच्या बूथवर नेऊन न चुकता पल्स पोलिओचा डोस पाजावा असं नम्र आवाहन मी करतो आहे, नम्र विनंती करतो. हिवाळ्यामधील व्यायाम सुदृढता प्रदान करतो याविषयी युवा वर्गात विशेष जागरूकता दिसून येते, त्यामुळे व्यायामशाळांमधील गर्दी वाढते आहे. व्यायामाने शरीर सुदृढ होतं तर मन उल्हासित राहतं. स्वस्थ शरीरात स्वस्थ मन वास करतं असं स्वामी विवेकानंदांनी म्हटलं आहे. हिवाळ्यातील व्यायामाने सुदृढता वाढत असल्याने युवा वर्ग व्यायामाकडे झुकला असल्याचं दिसून येत आहे. परकोटाच्या आतील भागात असलेली निळकंठ व्यायामशाळा, आझाद व्यायामशाळा, तुकाराम आखाडा, गोल्डन जिम युवकांकडून तालीम करून घेतो आहे. तुकाराम आखाड्याला तर शतकभराची परंपरा असून अनेक मल्ल येथे तयार झाले आहेत. एकदम